कार्टून चालू आहे इथे. तर आज दिवसाची सुरुवात एक क्लिप दाखवते तुम्हाला मी, तुम्हालाही नक्की आवडेल ती. तुम्हाला ही क्लिप नक्कीच आवडली असेल. तर चला पुढची रेसिपी सुरू करूया. तर आज आहे इडली. इडलीचं थोडं येतच असेल तुम्हाला प्रत्येकीला, परंतु आता करतच आहे तर तुमच्यासोबत शेअर करते. हे आज करत आहे तर काल सकाळी भिजू घालायचं. दोन वाट्या तांदूळ आहे, त्याला एक वाटी उडीद डाळ, आणि संध्याकाळी मिक्सरमधून करायची आहे याची रवेदार. खूप बारीक नाही आणि खूप जाडही नाही. आणि आता करायच्या वेळेस याच्यामध्ये टाकायचं आहे खायचा सोडा आणि मीठ. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. ही पत्राची डाळ होती त्याच्यामुळे थोडंसं काळं काळं दिसेल तुम्हाला. आणि इडली पात्रामध्ये आता तुम्ही पाहू शकता इडली पात्राचा रंग कसा आहे, आणि लिंबू टाकल्यानंतर नंतर पाहू शकता की कसा बदललेला आहे. तर इडली पात्राच्या भांड्याला घ्यायचं आहे तेल लावून, आणि त्याच्यामध्ये हे बॅटर टाकायचं जसं बसेन तसं, कारण इडल्या फुलतात आणि फुलल्यानंतर ते फुलायच्या वेळेस थोडंसं बॅटर खाली जायची शक्यता असते. तर खूप नाही भरायचं, थोडंसं रिकामं ठेवायचं आहे. लावून झाल्या की गॅसवर ठेवायचं आहे भांड, आणि एक 5-10 मिनिटांनी काढून पाहायचं. इडलीला जास्त वेळ नाही लागत. आणि थोडंसं वरती जर बोट लावलं तर ते चिटकतं कच्चं जर असेल तर, किंवा असंही नाही समजलं तुम्हाला तर चाकू किंवा चमचा तो त्याच्यामध्ये टाकून पाहायचा. जर त्याला ते बॅटर चिटकलं तर अजून कच्चं आहे, 2-3 मिनटं आणखी होऊ द्यायच्या आहेत या. तर ह्या होतात तोपर्यंत याच्यासोबतची चटणी आहे. त्याच्यासाठी हिरवी मिरची भाजून घ्यायची, आणि त्याच्यामध्ये टाकायची आहे शेंगदाणे. शेंगदाणे थोडेसेच टाकायचे. आपल्याला ही हिरवी चटणी करायची आहे. डोश्यासाठी पांढरी चटणी असते तर त्याच्यासाठी शेंगदाणे थोडे जास्त घ्यायचे. याच्यामध्ये हिरवी करायची आहे तर शेंगदाणे थोडेसेच घेतलेले आहे अगदी. आणि हे पूर्ण घ्यायचं आहे भाजून. आणि मिक्सरमध्ये वाटताना याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे भरपूर. हे घ्यायचं आहे मिक्सरमध्ये, बारीक करायचं कारण हिरवी चटणी बारीकच असते. याच्यामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ. त्याच्यानंतर इकडे इडल्यासुद्धा झालेल्या आहे. थोड्याशा जरी कच्च्या राहिल्या तर असं चिकट चिकट लागतात, आणि चांगल्या जर शिजल्या तर अजिबात चिकट न लागता, खूप छान फुलतात. आणि इडल्यासुद्धा फुललेल्या आहे, तुम्हाला मी फोडूनसुद्धा दाखवते एक. तर थोडंसं थंड झालं की काढायचं, खूप थंड नाही होऊ द्यायचं, त्या खाली चिटकून जातात. आणि दुसरं भांडंसुद्धा लावणं असतं, आणि त्याच्यामुळे थोडंसं थंड झालं की काढायला सुरुवात करायची. खालच्या साईडनं आपण तेल लावलेलंच आहे त्याच्यामुळे खूप लवकर निघून जातात. स्पंजी झालेले आहे आणि फोडल्यानंतर आतूनही खूप छान जाळी आहे.
थोडासा लाईट लावून दाखवते. लाईट लावायची आठवण नव्हती मला. तर इडल्या झाल्या तयार, चटणीसुद्धा तयार आहे आणि इडल्यासुद्धा तयार आहे. तर या तुम्ही पण खायला. इडल्या वगैरे खाणं झाल्या आणि आता थोडासा उशीर झाला, तर म्हटलं काहीतरी स्वयंपाकाला करायला पाहिजे आणि एक नवीन पदार्थ करून पाहणार आहे. मी पण थोडासा वेगळ्या पद्धतीचा करणार आहे. रोटगे नेहमीच करते मी आणि पावची रेसिपीसुद्धा थोडीफार आहे माहिती. तर दोन्हीचं मिक्स करून काहीतरी करायचा विचार आहे. तर तो पदार्थ करूया आणि कसा होतो हे तुम्हाला नंतर सांगतेच मी. जर चांगला जर झाला तर तुमच्यासोबत शेअर करते आणि जर बिघडला तर तो तसाच राहील. तर चला, याच्यासाठी घेतलेला आहे मी 2 वाट्या कणिक. ही गव्हाचं जे आपलं रेग्युलर पोळ्या करतो आपण त्याचं पीठ आहे. त्याच्यानंतर 4 चमचे घेतलेलं आहे इथे मिल्क पावडर आणि 3 चमचे आहे पिठी साखर, 2 चमचे आहेत आपलं जे तेल असतं ते आणि 1 कप दूध. त्यानंतर 1 इनोचं पाऊच आहे पूर्ण, तर 1 चमचा इनो घालायचा आहे. पाऊचमध्ये किती येतो आता त्याच्यानुसार पाहूया. तर इतकं साहित्य आहे. रेसिपी खूप छान झाली म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि बिघडली असती तर शेअर नसती केली. तर हे गव्हाचं पीठ टाकून द्यायचं एकत्र. त्याच्यामध्ये जे आपलं सर्व सामान आहे मिल्क पावडर, त्यानंतर पिठी साखर, इनो पावडर आणि तेल, तेल टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आणि इथे दूध थोडंसं कोमट करायचं आहे. फ्रीजमधलं एकदम थंड दूध नाही टाकायचं आणि थोडंसं मीठ घालायचं. त्याच्यामुळे चव येते छान. मिठामुळे कोणत्याही पदार्थाला चव येतेच. आणि इनो पाहूया आता. आपल्याला 1 चमचा घ्यायची आहे. तर एका पाऊचमध्ये 1 चमचा येते. पूर्ण पाऊच टाकलं असतं तरी चाललं असतं, पण म्हटलं जास्त जर असली तर जास्त नको व्हायला. आणि ते इनो थोडंसं हे होण्यासाठी त्याच्यावर थोडंसं लिंबू टाकायचं आहे. लिंबामुळे त्याला त्याचा फेस तयार झाला आणि थोडीशी आंबट गोड अशी चवसुद्धा आपल्या याला येणार आहे. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात ते गोळे वगैरे आहे, तेल आहे आणि मिल्क पावडर. हे पूर्ण त्या गव्हाच्या पिठाला असं एकदम लागायला पाहिजे. आणि थोडंसं हाताने मिक्स केल्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा असा वेगळाच, आपण जे शेव करताना मिक्स करतो बेसन आणि त्याच्यामुळे ते क्रिस्पीपणा येतो शेवाला, तर त्या पद्धतीचं होऊ शकतं. आणि थोडंसं कोमट करून दूधसुद्धा घालायचं. आणि आता जर तरी लागला आपल्याला तर थोडंसं पाणी घालायचं आहे. हे बॅटर करताना अजिबात आपण पोळी जशी करतो त्या पद्धतीने नाही करायचं, अगदी हलक्या हाताने. ते एकदम असं पॅक नको व्हायला, त्याच्यामध्ये हवासुद्धा राहायला पाहिजे. बालुशाहीचं आपण कणिक मळतो त्या पद्धतीने मळायचं आहे, कारण बालुशाहीसुद्धा याच पद्धतीने करतात. खूप हलक्या हाताने मिक्स पण करायचं आणि चिकटपणा पण नको यायला, या पद्धतीने करायचं आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि आता थोडंसं परत पाणी लागणार आहे. खूप घट्टही नको आणि खूप पातळ पण नको. घट्ट जर झालं तर ते क्रॅक पडतात. आणि रोटगे करताना घट्टच करतात, परंतु हे आपण थोडंसं वेगळं करणार आहे. आणि इनो पावडर आहे त्याच्यामुळे घट्ट नको, तर एक प्रमाणच ठेवायचं. पोळ्यापेक्षा थोडं पुऱ्याचं असं करतो आपण, त्या पद्धतीची कणिक आहे ही. पुऱ्याची कणिक प्रत्येकाला माहिती असतेच. आणि हे झाकून ठेवायचं, 1-5 मिनटं झाकून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर चिकट आहे त्याच्यामुळे हाताला थोडंसं तेल घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर याला तरी हलक्या हातानेच करायचं. खूप असं ते आतमध्ये त्याची जी इनोचं जे प्रोसेस तयार झालेली आहे ती खराब व्हायला नको. थोडी थोडी ब्रेडची प्रोसेस ठेवलेली आहे, थोडी रोटग्याची आहे,
दोन्हीचं मिक्स करून हा पदार्थ केलेला आहे, परंतु खूप छान झाला होता. तर हलक्या हाताने चे करायचं आणि याचे आता चार भाग करून घेते, कारण मी चारच करून पाहणार आहे. कारण सुरुवातीला कोणताही पदार्थ करताना जर आपण पहिल्यांदाच करत असेल तर कमीच करून पाहायचा, कारण बिघडला तर टाकायला काही वाटत नाही. आणि खूप जर तुम्ही एकदमच नवीन करून राहिल्या आणि एकदमच खूप सारा केले, कोणताही पदार्थ जर खूप सारा केला आणि तो जर बिघडला तर फेकायच्या वेळेस थोडंसं जिवार येतं. तर कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणताही नवीन पदार्थ जेव्हा आपण सुरुवातीला करतो तेव्हा खूप कमी प्रमाणात करायचा आहे. आता हे इडली पात्रामध्ये करणार आहे, तर इडली पात्रामध्ये करताना चार बॉक्स आहे त्याचे, तर त्याच्यासाठी मी हे चारच करणार आहे, एकाच बॉक्समध्ये लावणार आहे. तर याचे सारखे चार भाग करून घ्यायचे, थोडासा कमी जास्त होऊ शकतो. आणि करताना पण अगदी हलक्या हाताने, कुठेही मी असं खूप प्रेसचं केलेलं नाही, त्याला अगदी हलक्या हाताने करायचं आहे. याला गोल आकार द्यायचा, तोही हलक्या. इडली पात्राचं जे स्टँड आहे ते घ्यायचं, त्याला लावायचं आहे तेल. परंतु हे तेल तसंच्या तसं नाही ठेवायचं, एक कपड्याने किंवा पेपरने त्याला पूर्ण पुसून घ्यायचं. कारण तेल जर तसंच राहिलं तर खालच्या साईडनं जास्त जळतात, तसेही थोडासा रंग बदलतो खालच्या साईडने. परंतु तेल जर नाही पुसलं तर जास्त बदलेल. आणि हे द्यायचं आहे ठेवून, याच्यावर वरतून थोडंसं दूध लावून घ्यायचं, म्हणजे त्या अशा क्रिस्पीपणा त्याला येतो. तसंही आपण जेव्हा गॅसवर किंवा इडली पात्रात किंवा कढईमध्ये जेव्हा बेकचा पदार्थ करतो तेव्हा वरच्या साईडनं तो कधीच जळत नाही. आणि ओव्हनमध्ये करताना काय होतं की वरच्या साईडनं थोडीशी त्याला वापसतेच, तर तो पदार्थ वरच्या साईडने जळतो, खालच्या साईडने चांगला राहतो. आणि गॅसवर किंवा इडली पात्रामध्ये किंवा कढईमध्ये जेव्हा आपण कोणताही पदार्थ बेक करतो तेव्हा तो खालच्या साईडनं थोडासा रंग बदलतो, वरच्या साईडने तसाच राहतो. तर हे द्यायचं आहे गॅसवर ठेवून. शिजायला किती वेळ लागतो तर चेक करत राहायचं, कारण समजतंच आपल्याला की शिजलं की नाही. तर कारण पाहू शकता तुम्ही या पद्धतीने खूप नरम असं एकदम लादी पाव जे असतात त्याच्यासारखे झालेलं आहे. तर आता काढून घेत आहे, तेल लावलेलं होतं त्याच्यामुळे काढायला काही जास्त हे नाही लागलं. आणि चाकूने तुम्हाला कट करून दाखवते, थोडंसं गरम आहे. या पद्धतीने आलेली आहे आपल्या लेयर, अगदी पावसारखा स्पंजीपणा आलेला आहे, रोडग्यासारखी त्याला चव आहे. आणि तूप लावून जर खाल्लं तर ते जे दाल बाटी किंवा काहीतरी बट्टी म्हणतात ते सुद्धा तोही पदार्थ होऊ शकतो. हा खालच्या साईडनं थोडासा रंग बदलला तर तो खाताना खूप कडक कडक लागलेला, मुलांना तोही आवडला. तर रोडगे झाले, रोडगे म्हणू शकता तुम्ही आणि पावसुद्धा म्हणू शकता, परंतु छान झाले. रोडग्यासारखं त्याला लेयर आली,
आणि पावसारखा स्पंजी बनवलेला आहे, तुम्हाला दिसत असेल हे असं दाबलं की एकदम वरती येतं आणि चवीला पण पावसारखे पण लागतात. तूप जर टाकलं याच्यात तर रोडगे लागतील, आणि तसं जर नुसतं खाल्लं तर पावसारखे लागतात. छान झाला, आणि मधल्या वेळेसाठी जरी केला तरी चालतो. आणि जेवताना समजा आता रोडगे वगैरे करतो आपण किंवा एखादा दुसरा काही करतो, तेव्हा सुद्धा केलं तरी छान होतो. आणि हे जर मैद्याचं केलं तर याचाच पाव तयार होतो, परंतु पावामध्ये दही वापरत असतात आणि याच्यामध्ये मी दही नाही वापरलं, लिंबू वापरलं. तर हा कसा वाटला? आणि जर आवडला असेल तर करून पहा, नक्की खूप छान झाला. तर परत करू शकता तुम्ही, रंग पण छान आहे आणि लेयर पण छान आलेले आहे. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा कसा झाला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.